नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेशमा फडतरे. अंदर मावळातील वडेश्वर येथे टाटा धरणाचे अतिरिक्त पाणी आल्याने अनेक आदिवासी शेतकरी यांच्या शेतात हे पाणी शिरल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 100 वर्षापूर्वी टाटा धरणात या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने हे भूमिहीन शेतकरी ज्या जागेत गेली अनेक वर्ष शेती करत आहेत ती जागा या शेतकऱ्यांच्या नावे नाही. गेले अनेक दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे टाटा धरणाचे पाणी यांच्या शेतात शिरले आहे, परंतु या शेतांचा सातबारा नसल्याने सरकारकडे वारंवार नुकसान भरपाई मागूनही मिळत नाही. भात शेती सोबतच वर्षभर गहू, पालेभाज्या यांची पिके ते या जमिनीत घेत असतात, तरी आवाज न्यूजच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. टाटाचे पाणी आल्यामुळं आमची जमीन पाण्याखाली गेली. आम्हाला एवढी जमीन आहे टाटाची, आम्हाला मालकी नसल्यामुळं आम्ही टाटाचीच जमीन आम्हाला असल्यामुळं ती पाण्याखाली गेली. आमची नुकसान झाल्यामुळं सरकारने आम्हाला भरपाई द्यावी. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य.